नमस्कार, मी शुभम शिंदे. लोकशाही खबरबात मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्वाच्या आणि मोठ्या बातमीनं करतोय. निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेत्यांकडूनच नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नाना पटोले यांनी वाहतुकीचे नियम अक्षरशः पायदळी तुडवलेले आहेत. रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी बाईक रॅली काढण्यात आली. हेल्मेट न वापरताच ही बाईक रॅली काढण्यात आलेली आहे. तर वाहतूक पोलिसांकडून आता कारवाई होणार का, याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय. आता जी सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेत्यांकडूनच आता नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. नाना पटोले यांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळालं. रवींद्र धंगेकरांसाठी प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हेल्मेट न वापरताच ते गाडीवर स्वार झाल्याचं पाहायला मिळालं. वाहतूक करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा जोर धरतोय आणि एकीकडे निवडणुकीच्या प्रचारात नेतेच आता नियमांचं उल्लंघन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. नाना पटोले यांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळत आहे. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली काढण्यात आली, तर हेल्मेट न वापरताच ही बाईक रॅली काढण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलीस देखील या संदर्भात कोणती ऍक्शन घेतात का हे पाहणं महत्वाचं आहे. या बाईक रॅलीची दृश्य देखील आपण पाहतोय. रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी नाना पटोले यांनीही बाईक रॅली काढलेली आहे. तर या बाईक रॅलीमध्ये वाहतुकीच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन झाल्याचं चित्र आता समोर आलेलं आहे. त्यामुळे आता नेतेच जर नियम पाळत नसतील तर सर्वसामान्य नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करतात. नाना पटोले यांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले. रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी बाईक रॅली काढण्यात आलेली होती. हेल्मेट न वापरताच ही बाईक रॅली काढण्यात आली. वाहतूक पोलिसांकडनं आता या संदर्भात कोणती कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे. नंबर प्लेट नसलेली दुचाकी तसंच हेल्मेट न वापरता नाना पटोले यांनी ही बाईक रॅली काढली होती. वाहतूक पोलिसांकडून कारवाई होणार का? सध्या अनेक नेत्यांकडनं बाईक रॅली काढली जाते, मात्र हेल्मेट कोणी वापरताना दिसत नाहीये. त्यामुळे आता संतप्त सवाल देखील सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे. पुण्यातील ही दृश्य आपण पाहतोय. अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जात आहेत. अमोल, एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रचार सभा होत आहेत, रॅली काढल्या जात आहेत, मात्र या रॅली काढताना प्रचारामध्येच नेत्यांकडनं नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार आज रवींद्र धंगेकरांच्या प्रचार रॅलीच्या निमित्तानं नाना पटोले यांच्याकडनं समोर आलाय. अधिकचे अपडेट नेमके काय आहे? शुभम, हा प्रकार काल घडलेला आहे. काँग्रेसचे उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी जी बाईक रॅली काढण्यात आलेली होती आणि स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ही बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले होते आणि स्वतः ते दुचाकीसुद्धा चालवताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. पण यामध्ये कुठेही नियमांचं पालन आहे ते काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि स्वतः नाना पटोले यांच्याकडून करण्यात आलेलं दिसत नाही आहे. सुरुवातीला हेल्मेट पुण्यामध्ये सक्ती नाही आहे, तरीसुद्धा हेल्मेट वापरावा अशा पद्धतीचं आवाहन पोलीस करतात आणि ज्या ज्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पुणेकरांना अडवलं जातं त्यावेळेस त्यांच्याकडनं हेल्मेटची सुद्धा कारवाई केली जाते. मात्र या ठिकाणी सरसपणे शेकडो वाहनं आहेत, यामध्ये कोणत्याही व्यक्तीकडनं हेल्मेट जे आहेत ते घातलेलं नाही. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दुचाकीवरती नाना पटोले बसलेले आहेत किंवा ते दुचाकी चालवत आहेत त्या दुचाकीला पुढच्या साईडला जर आपण पाहिलं तर नंबर प्लेट सुद्धा नाही आणि त्यामुळे यावरती सुद्धा कारवाई करणं खरं तर अपेक्षित असतं. आणि त्यामुळे आता अशा पद्धतीने नियमांचं उल्लंघन नाना पटोले यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. आता पोलीस काय कारवाई करतात का हे पाहणं महत्वाचं आहे. पण सध्या या निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेत्यांकडून सर्रासपणे नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ अजित पवारांचा कॅनव्हा जो आहे तो कसा उलट्या दिशेने गेलेला होता हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं. आणि त्यानंतर अशा पद्धतीने नाना पटोले यांनी हेल्मेट न घालता आणि नंबर प्लेट नसलेली दुचाकी आहे ती चालवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी अमोल, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.